आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 एक्सप्रेस मध्ये। मुख्यमंत्री गृहमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज संध्याकाळी 5 वाजता तातडीची बैठक आहे। राज्यात महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडतात, दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होते आणि याबद्दल ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात ही बैठक बोलावली आहे। अनिल देशमुख गायब आहेत, ते कुठे आहेत हे राष्ट्रवादीने सांगावं असं आवाहन प्रवीण दरेकर यांनी केलंय। अनिल देशमुख हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, अशात अनिल देशमुख कुठे आहेत हे सांगणं राष्ट्रवादीकडून अपेक्षित आहे। त्याचबरोबर राज्याच्या गृहमंत्र्यांनी गृहरक्षक विभागाचे महासंचालक परमवीर सिंह कुठे आहेत हे सांगायला हवं असं सुद्धा दरेकर म्हणाले। भाजप नेते किरीट सोमय यांनी आज ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यावर घोटाळ्याचा आरोप केलाय। राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोमय यांनी मोर्चा वळवलाय। मुश्रीफ कुटुंबियांनी शेल कंपनीच्या माध्यमातून शेकडो कोटींचे घोटाळे केले असून 2700 पाणी पुरावेच इन्कम टॅक्सकडे सुपूर्द केल्याची माहिती सोमय यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे। किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीची पत्रकार परिषद घेत केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगितलं। तसंच सोमय्यांच्या सीए पदवीवरच त्यांनी शंका उपस्थित केली आहे। चंद्रकांत पाटलांच्या माहितीवरून सोमय्यांनी आरोप केले असून माझ्यावरील लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी 2 आठवड्यात कोल्हापूर कोर्टामध्ये फौजदारी 100 कोटींचा दावा दाखल करणार असल्याचं मुश्रीफ म्हणाले। बिनबुडाचे आरोप करायचे अशी किरीट सोमय्यांची ओळख असल्याचा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केलाय। इतरांच्या मुलांकडे बोट दाखवताना स्वतःचा मुलगा काय करतो हे बघा असं प्रत्युत्तर नवाब मलिकांनी सोमय्यांना दिलंय। तुमचा मुलगा कोणाला फोन करतो, खंडणी वसूल करतो, असे मनी लॉन्ड्रिंग करतो हे लोकांना माहिती आहे असा घणाघातही नवाब मलिकांनी केलाय। मुंबईसह महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य आहे। विरोधकांनी साकीनाका बलात्कार प्रकरणी कितीही धुरळा उडवला तरी कायद्याच्या राज्यास तडा जाणार नाही असं शिवसेनेच्या मुखपत्रातून म्हटलंय। दरम्यान शिवसेनेच्या मुखपत्रातील टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊत यांची तालिबानी वृत्ती रश्मी ठाकरे ठेचून काढणार का असा सवाल चित्रा वाघ यांनी केलाय। भाजपचे नेते चित्रा वाघ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली। चित्रा वाघ यांच्यासह भाजपच्या महिला आमदारांनी राज्यपालांची भेट घेत महिलांवरील अत्याचारासंदर्भात चर्चा केली। आमदार मनीषा चौधरी, भारती लव्हेकर, विद्या ठाकूर यावेळेला उपस्थित होता। राज्यातील महिलांवरील लैंगिक अत्याचार वाढतोय अशात सरकारला विशेष अधिवेशन बोलवायला लावावे अशी मागणी भाजपच्या महिला शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे। ओबीसीचे राजकीय आरक्षण कायम ठेवलं पाहिजे अन्यथा ओबीसी समाज आक्रमक होईल असा इशारा ओबीसी समाजाचे नेते बाळासाहेब सानप यांनी दिले। ओबीसी नेत्यांना जो शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पाळावा अन्यथा समाजाच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा सुद्धा सानप यांनी दिला। नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार या 5 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील पोटनिवडणूक ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहे। याआधी स्थगित केलेल्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम स्थगितीच्या टप्प्यावरून पुढे राबवण्यात येईल असं आयोगाने स्पष्ट केल्याची माहिती आहे। पोटनिवडणुकीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल असं राज्याचे निवडणूक आयुक्तांनी सांगितलं आहे। स्थानिक स्वराज्य निवडणुका पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे। सध्या निवडणूक आयोगानं 5 जिल्ह्यांमधील परिस्थितीची माहिती मागवली। यंदा सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असून ऑक्टोबरमध्ये प्रादुर्भाव वाढण्याचं भाकीत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली। महाविकास आघाडी सरकारमधला एक गट ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहे हे आता सिद्ध झालंय आणि त्यामुळे सरकार न्यायालयामध्ये योग्य भूमिका मांडत नाही असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। लवकरच या ओबीसी विरोधी गटाबद्दल गौप्यस्फोट करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर कारवाई करण्यात आली होती। महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी राणेंना सशर्त जामीन मंजूर केला असला तरी अलिबाग पोलीस स्थानकात हजेरी लावण्याचा आदेश देण्यात आला आणि त्यामुळे राणे आज अलिबागच्या स्थानिक गुन्हे विभागामध्ये हजेरीसाठी आले होते।
पुणे शहर काँग्रेस मध्ये लेटर बॉम्ब नंतर खळबळ उडाली आहे। प्रदेश पातळीवरील ज्येष्ठ नेते काँग्रेसच्या अंतर्गत गोटातील माहिती भाजपला पुरवत असल्याचा आरोप नगरसेवकाने केलाय। नगरसेवकाने शहराध्यक्षांना या संदर्भात पत्र लिहिले, यात पुणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याचं षड्यंत्र सुरू असल्याचा आरोप करत भाजपला याबद्दल माहिती पुरवली जाते असा गंभीर आरोप नगरसेवकाने केलाय। मराठी साहित्याला फुकटच्या पीडीएफची कीड लागल्याची सध्या समोर आलेला आहे। गाजलेली मराठी पुस्तकं सोशल मीडियावर पीडीएफ स्वरूपात व्हायरल होऊन ती फुकटात वितरित केली जाते असा दावा साहित्यिक विश्वास पाटलांनी केलाय। या संदर्भात मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। यामागे एक व्यक्ती नसून टोळी असल्याचं साहित्यिक विश्वास पाटलांनी म्हटलं आहे। पत्नीने शेंगा तोडा असं म्हणाल्याचा राग आल्यानं पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली। परभणी जिल्ह्यातल्या पाथरीच्या बाभळगावमध्ये ही घटना घडली। चंद्रकांत गिरे आणि त्यांची पत्नी शेतात उडदाच्या शेंगा तोडायला गेले होते, त्यावेळी पत्नीने त्यांना शेंगा तोडा असं म्हटलं आणि त्यानंतर रागाच्या भरात चंद्रकांत यांनी राहत्या घरी फवारणीचं औषध पिऊन आत्महत्या केली आहे। हिंगोली जिल्ह्यात काही दिवसांपासून वरुणराजाने जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे अनेक जलप्रकल्प ओव्हरफ्लो झालेत। इसापूर धरण सुद्धा 100% पाणीसाठा झाल्यानं दोन दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडण्यात आले। यातून 1500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येतोय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्यानं धरणातून 2500 क्युसेकनं गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। पाण्याची आवक वाढते तसतसा विसर्गही वाढू लागल्यानं नाशिकच्या गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली। गोदाघाट आणि रामकुंड परिसरातील काही मंदिरांना पाण्याचा बेढा पडला। शहापूर तालुक्यात गेल्या 5 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे। तांसा, भातसा, मोडकसागर, मध्य वैतरणा या धरण क्षेत्रात जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे, त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। शहापूर तालुक्यातील 4ही धरणं भरून वाहू लागल्यानं तांसा, भातसा, वैतरणा नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा 58% पोहोचलाय। आठवडाभरामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील धरण क्षेत्रात नदी नाले ओसंडून वाहू लागलेत। आठवडाभरात जवळपास 10% धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली। शिवाय आता नाशिक जिल्ह्यातील काही धरणं पूर्णपणे भरल्यानं त्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय, त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होते। मावळत पावसाची संततधार सुरू असल्यानं पवना धरणातून 3450 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारं पवना धरण मागील आठवड्यात 100% भरलंय। गेल्या 2 दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर सुरू आहे आणि त्यामुळे धरण 100% भरलंय। धरणातून 1350 क्युसेक वीज निर्मितीसाठी पाणी सोडलंय, तसंच पावसाचा जोर कायम असल्यानं सांडव्याद्वारे 2100 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। चासकमान धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 2700 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे भीमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भीमाशंकर परिसरात पावसाचा जोर वाढलाय आणि त्यामुळे चासकमान धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे। सध्या धरण 100% भरलं असून 5 दरवाजांमधून विसर्ग सुरू आहे। धरण भरल्यामुळे खेड आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। वसीखुर्द धरणाचे 33 पैकी 21 दरवाजे 1/2 मीटरनं उघडण्यात आले। धरणातून 2537 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। वसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे, त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यातील कणांदणी आणि गोंदियातील बाघ नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे वसीखुर्द धरणात पाण्याची आवक वाढली आहे। धरणातून पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पालघरच्या सूर्य प्रकल्पाचं धामणी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय, त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख शहरांसोबत वसई विरार महापालिकेच्या पाणी प्रश्न मिटलेला आहे। धामणी शहराचं 5ही दरवाजे 35 सेंटीमीटरनं उघडण्यात आले। येत्या 24 तासात मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। या व्यतिरिक्त घाट भागांमध्ये देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे।
मुसळधार पावसामुळे काल रात्री उशिरा राजापूर तालुक्यातील पूर्व परिसरातील अणुसपुरा घाटात दरड कोसळले, त्यामुळे कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे। आज सकाळपासून दरड हटवण्याचे काम सुरू आहे। अणुसपुरा मार्गे जाणारी वाहतूक अन्य मार्गे वळवण्यात आली आहे। राजापूर आगारातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या भुईबावडा मार्गे वळवण्यात आल्या। दरम्यान घाटातील कोसळलेली दरड हटवण्याचे काम सुरू आहे। ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्व प्रमुख नद्यांची चाळण झाली आहे। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे ठिकठिकाणी डबकी तयार झाली आहे। तर रस्ते बांधणीची अर्धवट कामं आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे खड्डे भरणी रखडल्याने ठाण्यातल्या विविध भागात रोज प्रचंड वाहतूक कोंडी होते आहे। शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यामुळे 10 मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी अर्धा तास लागतोय। या वाहतूक कोंडीमुळे दररोज ठाणेकर नोकरदारांना लेटमार्कला सामोरं जावं लागतंय। भिवंडी शहरासोबतच भिवंडी ठाणे बायपास भिवंडी कशेळी आणि अंजूर फाटा खारबाव रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे, त्यामुळे वाहन चालकांचे अतोनात हाल होत आहेत। वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढती आहे, तर राजकीय पक्ष आंदोलन करून या खड्ड्यांचं राजकारण करत असतात आणि हीच परिस्थिती बदलण्यासाठी भिवंडीमध्ये वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतलाय। शहरातील विविध रस्त्यांवरील खड्डे भरण्यास वाहतूक पोलिसांनीच पुढाकार घेतलाय। पुणे शहरात गेल्या 2-3 दिवसांपासून उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे ड्रेनेजचं काम अपूर्ण असलेल्या चौकांमध्ये रस्त्यावर पाणी जमा होतंय। कोंढवा येथील लुल्लानगर चौकात साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत होता आणि ही अडचण लक्षात घेऊन कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस निखिल नागवडेंनी पाण्याला वाट मोकळी करून दिली आहे। त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे। दिल्लीतील मलकागंज परिसरात 4 मजली इमारत कोसळली आहे। एनडीआरएफचे जवान बचाव कार्यासाठी तिथं पोहोचले आहेत। दिल्लीत मागील काही दिवसांपासून रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडतोय। आज सकाळी 11:30 सुमारास बिल्डिंग कोसळली, बेसमेंटचं काम सुरू होतं, पिलर तोडल्यामुळे बिल्डिंग कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। निवडणुकीला 1.25 वर्ष शिल्लक असताना भाजपकडून पटेल नेत्यांना संधी देण्यात आली आहे। गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी शपथ घेतली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये पटेल यांनी शपथ घेतली। कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या बैलगाडीवरून विधानसभेत पोहोचले। भाजपच्या सरकारने देशात वाढवलेल्या महागाईचा निषेध म्हणून त्यांनी बैलगाडीवरून विधानसभा गाठली। इंधन दरवाढीसाठी काँग्रेसला जबाबदार धरणं चुकीचं आहे। कर्ज फक्त 1,30,000 कोटींचं होतं, मात्र भाजपने 24 लाख कोटी करातून वसूल केले असा आरोप त्यांनी केलाय। निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी एक उमेदवार चक्क म्हशीवरून आल्याचं पाहायला मिळालं। बिहारच्या कटिहार जिल्ह्यात हा प्रकार समोर आलाय। आझाद आलम असं या उमेदवाराचं नाव आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी ते चक्क म्हशीवरून निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये पोहोचले।